आम्ही अहमदनगरमध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या विरुद्धच्या. म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटण्यापेक्षा मला अहमदनगरमध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवतंय त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते, हे फार वाईट आहे. त्यात की ताई 38 किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलं असतं. आम्ही ज्यावेळेला वाशिममध्ये जातो त्यावेळेला ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियात्मक उद्योगांवर बोलतात. जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोचतो त्यावेळेला लोक हळद पिकाबद्दल बोलतात किंवा फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात. जेव्हा आम्ही परभणीमध्ये येतो त्यावेळेला ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी किंवा तिथलं सोयाबीन उत्पादन यावरती लोक बोलत राहतात. काल परवाला आम्ही बीडमध्ये होतो तेव्हा बीडमध्ये लोक ऊसतोड कामगार आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. आम्ही अहमदनगरमध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या विरुद्धच्या. या ताबेदारी म्हणजे इतक्या वाढीव झालेल्या आहेत की यातल्या कित्येक लोकांची जेव्हा कागदोपत्री अर्ज आले तेव्हा असं वाटून गेलं की अरे या सगळ्या लोकांचं काय प्रॉब्लेम असेल. आणि अनेकांनी सांगितलं की ताई आमच्या सोबत एकदा चला, मी प्रयत्न करेल, जर आचारसंहिता लागायला वेळ असेल तर या सगळ्या ताबेदारीच्या प्रकरणावरती या सगळ्याच लोकांना एकत्रित करून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधाने एक मोर्चा काढणं आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेव्हेन्यू यांच्याशी ह्या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने बोलून घेणं. एक दुसरं प्रकरण, दुसरा प्रश्न आम्हाला जो जाणवला अहमदनगर जिल्ह्यातला की अनेक लोकांच्या शेतामधून किंवा रिकाम्या जागांमधून आयडिया, ओडाफोन, जिओ, एअरटेल यांचे टॉवर्स उभे केलेले आहेत. जवळपास असे 300 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले की ज्यांच्या शेतामध्ये टॉवर्स उभे केलेत मात्र त्या टॉवर्सच्या रकमा, त्याचा मोबदला या लोकांना मिळालेला नाही, मोबदला मागण्याची सोय नाही. कारण कंपनीचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांचे या सगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळे ही लोकं धड आपला न्यायही मागू शकत नाहीत आणि धडपणाने आपल्या काही प्रश्नांवरती ही माणसं बोलूही शकत नाहीत. इथली वाढती गुन्हेगारी त्यावर वेगळं बोलायची गरज नाही कारण ऐन इलेक्शनमध्ये शिवसेनेने आपले 2 शिवसैनिक गमावले आहेत आणि ते निव्वळ आणि निव्वळ या इथल्या दहशत आणि गँगवॉरमध्ये. म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटण्यापेक्षा मला अहमदनगरमध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवतंय त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते, हे फार वाईट आहे. पत्रकार परिषदेमध्ये इथले सगळे मुद्दे सांगत असतानाच मी अजून एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. काल भास्कर जाधव साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर भाजपाला फार कंठ फुटला आणि भाजपाने सांगितलं की हे काही बरोबर आहे का, लोकशाही वगैरे, आणि मग त्याने इकडून जाऊ नये का तिकडून जाऊ नये का. ज्या भाजपाला आता लोकशाहीचा इतका कंठ फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार निखिल वागळेंवर हल्ले झाले होते. पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं, पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं. पोलिसांनी ना निखिल वागळेंना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्रिप्रिकॉटरी ॲक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली. म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं. मला आश्चर्य वाटतं की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागळे प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना संयम राखला पाहिजे, ही पद्धत नाही आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये. परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाहीबद्दल बोलवण्याचा अचानक त्यांना आठवण झाली, हे फार विशेष आहे. म्हणजे यावेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पितापुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात वावगी वाटली नाही, ती वाटणार नाही. कारण राणेंना बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बकऱ्यापैकी कल्पना आहे. परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे, काल जी काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या 4-8 महिन्यामध्ये
नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळत आहेत, ज्या पद्धतीची अत्यंत बाह्यात आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत ती पाहता लोकांचा जनक्षोभ कमालीचा वाढला आहे.